यातील जी पीडित महिला आहे तिचा मुलगा घरी नेहमी त्रास देत होता आणि फोडफोड करायचा, त्रास द्यायचा, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्या घरात काहीतरी बाहेरचं झालं आहे. असं त्याच्या नातेवाईकांनी त्यांनी सांगितलं की आता बाहेरचं काढून जाणारा माणूस इथे आहे, गौरव खंतो जीवनच्या गौरव पाड्यामध्ये. त्याकरता ते दिनांक 5-1 रोजी रात्री 12 वाजता त्या भंडूबाबाकडे त्याला घेऊन गेले आणि त्याच्यावर करणी करायची म्हणून घेऊन गेले. तर त्यावेळेस हे घेऊन गेले असता सदर भंडूबाबाने सदर महिलेवरच मी आता मी तुमचीच पहिली शांती करतो असं समजून तिच्याशी असभ्य वर्तन केले व तिला लज्जा उत्पन्न होईल असे तिची कामं केली. त्यामुळे सदर भंडूबाबाला अटक करण्यात आलेल्या असून त्याच्यावर तुळीं पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 745/17 IPC 354 व तसंच महाराष्ट्र नरबळे आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा चे कलम 2, 3 व 2 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सर, हा जो बंधू बाबा आहे हा किती दिवसापासून बंधूगिरी करायचा, आणखी याचं काही रॅकेट असण्याचं उघड होण्याची शक्यता आहे? आता आज त्यांना मान्य न्यायालयात करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येणार आहे आणि मग ते पुढील तपास करण्यात येईल. सर, हा किती वर्षापासून तिथे होता? आणि सध्या आता प्राथमिक चौकशी चालू आहे, तपासात पुढे निष्पन्न ना कधीपासून होता त्याने आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे ते तपासात निष्पन्न. सर, आणखी काय सेक्स रॅकेट उघड होऊ शकते याच्याकडं? नाही, अजून तसं काही तपासात तसं काही निष्पन्न झालेलं नाही अजूनपर्यंत.